ही आपल्या शेतातली ताजी वांगी आहेत. ही बघा आता वांग्याची झाड आहेत, त्याला शिरगाव काटा वांग म्हणतात म्हणतात. राम राम मंडळी. बरायसा नव बर पण राहावा आणि खात पण राहावा. हे आता बघा आपल्या शेतातली ताजी वांगी तोडून आणलेली आहेत, याला शिरगाव काटा वांगी म्हणतात. शिरगाव काटा वांगी ह्याची डेट कसा आहे बघा, याचा कलर कसा आहे बघा. ही वांगी एकदम खायला चविष्ट आहेत. ही आता कशी बनवायची ते दाखवतो तुम्हाला, भरली वांगी करून दाखवतो. आता पाणी ओतो, वांगी टाकायची, रानातली ताजी ताजी वांगी आणली. आता देठ थोडी थोडी काढायची आणि ही पाण्यात टाकायची. वांगी काळी पडत नाही, काळी पडत नाहीत वांगी. ही आता 3 चमचे मी चटणी घेतलेले आहे, ही कूट 4 चमचे घेतलेला आहे, ही कोथिंबीर घेतलेले आहे. आता वांग्याचा मसाला करायचा, ते आता एकत्र करून वांग्यात हे भरायचं. थोडंसं आता हे मीठ घालायचं आणि आता थोडंसं तेल घालायचं. आता आपण सगळं एकत्र करून घ्या. 1 चमचा तेल घातले आहे. आता हे सगळं एकत्र करून ही वांग्यात भरायचं आणि मग तेल घालायचं आणि ही एकसारखा सगळा जेव करायचा. त्यात थोडंसं पाणी घालायचं, लई पाणी घालायचं नाही, जरा नुसता हे मसाला वल्ला करायचा आणि त्या वांग्यात भरायचं. असाही 4 फोडी केल्यात. आता ह्यात मी मसाला भरतो. त्याला एकदम व्यवस्थित भरून घ्यायचा. 4 फोडी केल्या चारी बाजून. वांग्यात जरा चटणी जास्त घातल्यास नव ग, वांग कसं झणझणीत पाहिजे, कसं झणझणीत आणि चरचरीत पाहिजे, त्याशिवाय खायला मजा येत नाही. पूर्वी कस आमची आई आजी सर्दी झाली ती लसणाच्या पाकळ्या गळ्यात बांधायच्या. हे लसूण लय गुणकारी आहे. आता या 4 चमचे मी तेल घालतो. आता जिरं टाकतो, लसूण द्याव. लसूण चिकून झालेलं आहे. आता मी लसूण टाकते, जिरं टाकली आहे. लाल वसूर लसूण भाजून घ्यायचा. आता ही वांगी टाकायची. आता जरा भाजून घ्यायचं, माझ्यावर पाणी टाकायचं, हलवर असं करायचं. कोणाताही 10 मिनिटं झाकून ठेवायचं. त्याला कशी आता उकळी आलेली बघा, ही वांगे कशी शिजू लागले आलेले बघा, खळखळून याला. आता चुलीवरची भाकरी मी गरम गरम करतो. हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. आता ओतवणी थोडी घालून घ्यायची, म्हणजे पीठ तिखट होते, भाकरी छान होते. जरा जरा पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं. ही भाकरी आता गरम गरम चुलीवरची करायची. त्याची माणसाची काय घड्याळ बिडाळ होती, कोंबड्यान भांग दिली की उठून शिना दळप दळणार, जात्यावर दळायचं धुंदळ आणि मग त्याच्या भाकरी करायच्या. कृष्णी चवलई होती दळायला भाकरी, जात्यावर त्याची चवलई भारी होती. त्याची टाकून या भाकरीला पाणी लावायचं. काटाने व्यवस्थित पाणी लावण्याचं नाही, पांढरं काट उठते ते पिठामुळं. सगळीकडे पाणी लावून असं भाकरीला घ्यायचं. आता
आता भाकरी गरम गरम झाली आहे, तुम्ही जेवा खावा. आता गरम गरम भाकरी भरलेलं वांग. चुलीवरची भाकरी आणि भरलं वांग एकदम चांगलं झालंय. चुलीवरली भाकरी आणि वांग किती छान लागते.